हरी ओम, मी प्रतिमा वीरा सिंह, तळेगाव स्टेशन. 5/2007 मला ट्विन्स झाले आणि ते ट्विन्स झाल्यानंतर मी दादांकडे कळवलं, दत्त क्लिनिकला फोन केला. त्यावेळेला ते झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. आणि जुलैमध्ये 1.5 महिन्याचे बाळ असताना त्यातल्या एका बाळाला, लहान्या बाळाला, जॉईंटिस झाला, कावीळ झाली. आणि मी डॉक्टरला इथे सारखी दाखवत होते की मला हा पिवळा दिसतो आहे, पण हे मला काही कळत नाही. त्या डॉक्टरांनी सांगितलं, ही कावीळ आहे, पोटातली आहे, बरी होईल, तुम्ही काही काळजी करू नका. माझे 11 दिवस असेच डॉक्टरांनी बरा होईल, बरा होईल म्हणून सांगत गेले. आणि 11व्या दिवशी रात्री खूपच त्रास व्हायला लागला आणि 12व्या दिवशी तो खूप सिरियस झाला. म्हणून त्याला आम्ही चिंचवडला हलवलं. चिंचवडला डॉक्टरांकडे दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं, बाळ खूप क्रिटिकल आहे, 99% बाळ नाहीच आहे, तर तुम्ही त्याला हलवा आणि पुण्याच्या KEMला त्याला ॲडमिट करा. त्यांनी सर्व तिथे फोन करून ठेवले होते, पण गाडी नॉनस्टॉप तुम्ही तिथपर्यंत न्या, कुठेही थांबवू नका. त्या ह्यांनी आम्ही KEMला पुण्याच्या त्याला ॲडमिट केलं. ICUमध्ये त्याला ठेवलं. ICUमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती भरपूर औषधं, भरपूर काही मशनरीज लावल्यानंतर बाळाचं त्यांनी सगळं फेल्युअर सांगितलं. लिव्हर फेल्युअर आहे, टंग फेल्युअर आहे, लंग्स फेल्युअर आहे, सगळं काही फेल्युअर आहे. मग जेव्हा त्याचा हा रिपोर्ट आम्हाला रात्री आला, त्यानंतर मी फक्त बापूंना एकच प्रश्न विचारला की बापू, बाळ तर दिलं आहे, मांडीवरही खेळलं आहे, कारण 2005 माझं बाळ एक मांडीवर न खेळताच वारलेलं आहे, तुझ्याच चरणी आलेलं आहे, आणि आता हे बाळ तू तर 2.5 महिना माझ्या मांडीवर खेळवलं आहेस, मग तू आता ह्या बाळाला कसं काय, हे जर घेतलंस तर मी नाही सहन करू शकणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी असंच मुंबईच्या श्रद्धावानांना फोन केला आणि क्लिनिकलाही फोन केला. त्यांनी मला सांगितलं, तू जे काही सांगते आहेस ते सगळं बापू ऐकतो आहे, कारण मी बापूंच्या चरणांवरती अभिषेक करत आहे, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल. दत्त क्लिनिकला फोन केल्यानंतर डॉक्टर लीनम पडलकरांनी दादांना विचारलं आणि दादांनी सांगितलं, बाळ जिथे आहे तिथे सुरक्षित आहे, जे काही डॉक्टर्स सांगतील त्या सगळ्या चेकिंग्स करून घ्या, बाळ व्यवस्थित सुखरूप घरी येईल. हा शब्द, या शब्दानंतर 42 तासांनंतर रिपोर्ट्स बदलत गेले. त्याची लंग्स, टंग, किडनी, सगळं जे काही फेल्युअर सांगितलं होतं ते सगळं सुरुवात व्हायला लागली, ते काम करायला लागले. आणि त्याला 2 आठवड्यानंतर ICUमधून बाहेर काढायचं, पण त्याआधी त्याच्या लिव्हरवरती गाठी सापडल्या, त्याची लिव्हर बायोप्सी केली गेली. मी आणि माझ्या घरच्यांनी तसं करायला सुरुवात केली आणि त्याची लिव्हर बायोप्सी झाली. लिव्हर बायोप्सीवरती गाठी सापडल्या. त्याला 3.5 वर्षापर्यंत ट्रीटमेंट होती, ती ट्रीटमेंट पण केली. आणि 1.5 महिन्यानंतर जे बाळ 99% गेलं होतं, पण सद्गुरूच्या कृपेने त्या बाळामध्ये जसा काही उल्हास होता आणि बापू स्वतः तिथे येऊन सर्व काही ते करत होता असं जाणवत होतं, कारण ते बाळ इतकं चंचल आणि इतकं हसरं की त्याला शब्दच नाही आहे. आणि आज ते बाळ 15 वर्षाचं झालं आहे आणि आज तो माझा मुलगा प्रद्योत सिंह आज खूप चांगली चित्रकला आणि खूप छान काही बोलतो, सांगतो, बापूंचे अनुभव सांगतो. आणि त्याला कोणतंही चित्र समोर नसतानासुद्धा तो दत्तबाप्पा असो, गणपती बाप्पा असो, बापू असो, आई असो, सर्वांचे चित्र रेखाटतो. आणि हे फक्त आणि फक्त तोच करू शकतो. आज ते एक मुलगा चांगला चित्र काढतो आणि त्याला पुढे अजून चित्रकलेत आर्किटेक्टकडे किंवा NIDकडे जायचं आहे. आणि तो आज खूप चांगला ड्रॉइंग करतो. आणि दुसरा जो आहे तो फुटबॉलमध्ये चांगला प्लेअर आहे. त्याला हनुमानाची जशी काही त्याला कृपाच झाली आहे, अशा पद्धतीने आज माझी दोन्ही बाळं खूप सुखरूप आहे. त्यामुळे बापू, मी खूप खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.